आदरणीय पालक व विद्यार्थी मित्रांना माझा नमस्कार. चित्रात दाखवलेला कृती हा पाठ समजावून घेण्यासाठी पुढील कृती पाहूया. आता आपण चित्रांमधील संख्या अंकात आणि शब्दामध्ये लिहूया. चला, हा एकक रकाना आहे आणि ह्या एकक रकान्यामध्ये आपल्याला चार मणी दिलेले आहेत. एक, दोन, तीन, चार, म्हणून इथे लिहूया चार. हा दशक रकाना आहे आणि ह्या दशक रकान्यामध्ये आपल्याला एक दशकाची माळ दिलेली आहे. मोजून बघूया. एक, दोन, तीन, चार, पाच, सहा, सात, आठ, नऊ, दहा, ही दशकाची एक माळ दिलेली आहे. म्हणजे दहा मण्यांची एक माळ दिली आहे, म्हणून आपण इथे लिहूया एक. आता आपण चित्रांमधील संख्या अंकात आणि शब्दात लिहूया. आपण जो रकाना काढतो त्या रकान्यामध्ये उजव्या हाताला एकक लिहितात आणि डाव्या हाताला दशक लिहितात. हे नेहमी लक्षात ठेवायचं आणि त्याच पद्धतीने रकाना आखायचा आहे. चला उदाहरण बघूया. दशक रकान्यामध्ये आपल्याला एक मणीची माळ दिलेली आहे, एक दशक माळ दिलेली आहे, म्हणून आपण इथे लिहूया एक. आणि एककच्या रकान्यामध्ये आपल्याला चार सुट्टे मणी दिलेले आहेत, एक, दोन, तीन, चार, आणि म्हणून इथे आपण लिहूया चार. काय संख्या तयार झाली आहे बरं? दहा आणि चार, चौदा, ती आपण इथे ह्या पद्धतीने लिहूया. चित्रामध्ये संख्या अंकात आणि शब्दात लिहिण्याच्या उदाहरणांमध्ये आता हे दुसरं उदाहरण आपण बघणार आहोत. दशक रकान्यामध्ये नोटा दाखवलेल्या आहेत. किती नोटा आहेत? दोन. त्याच्यामुळे इथे लिहायचे आहेत दोन. आणि एकक रकान्यामध्ये एक एक रुपयाचे तीन नाणे दिले आहे, म्हणून इथे लिहायचे आहे तीन. आता काय संख्या तयार झाली बरं? तुम्ही विचार करायचा आहे आणि ती संख्या इथे लिहायची आहे, तुमच्या पालकांना दाखवायची आहे आणि शिक्षकांना देखील व्हॉट्सअपवर पाठवायची आहे. चित्रांमधील संख्या अंकात आणि शब्दात लिहिण्याच्या उदाहरणांमध्ये तिसरे उदाहरण पाहूया. एककाच्या रकान्यामध्ये एक, दोन, तीन, चार, पाच, सहा, सात, सात एकक दिलेले आहेत. ते कुठे लिहायचे? इथे, बरोबर. आणि दशकाच्या रकान्यामध्ये एक, दोन, तीन, चार, चार दशकांच्या